kan namanya Tega. Kai menaik lebaran bawa bainize. Menaik nusti bahasyar kerti bahasyar. Awa mi bahasyar kerat nusti bu abu baya. Ya mali lama aja kuku alu kuku. Mai papi la kuku lu alu kaga bebe lama aja. Mami lama aja mamoy mama maji mami maja hai hai. Mada cimuk lebal hai tiga baya. Let my look for Galata to Lloyd, Lloyd, Lloyd. Jalan barat bawah ini zaman naik kayak macam apa? Mesti pasion bukti. Aku minta dalam dapat kayak kurun deh lah tu. Yau kita tay lah. Yau gila. Terbawa bawah ini no. Ata ruah tu semua lah kayak sakai. Ata mesti tak lihat tu malah sakai. Oh, thamai bebe malah bulu di bawah ini. Tham zara tham. Tu zara gabas. Antu zara shanta bas. Antu zara tuanda buat thiu. Ana sekar. Chup betega nahi tu kan katega. Chup mairi. Ha, chup mairi. Ani yau gi ata bolnar. An mairi ata gabas na. Hey, guys, love. Thank you, mairi. Thamle. Mairi tham. Mairi tham ke lo ke mairi mairi o tham ke mairi o malah bulu dikit mairi o. Ulisak kotlay naga tam tam ata kay mati mati bulu naga mami de mami mudam koro naga mami terbaran ba hobay ni zaman naiki yo kita Thailand kita dala ta kay koro de la bu pas kas kay kam la ter ba hobay ni han han tala ter ba hobay ni no roz roz sabu tu mana kay sangai te sanga tu mami जर काय असताना तर नक्कीच केलं असतं आता कुठल्याच बहिणीला नाहीला असं वाटणार नाही की आपल्या भावाला आणि पोराला उपाशी लावावं कामाला म्हणून बरोबर आहे का नाही तर आता सध्याची परिस्थिती आहे जरा तशी आणि जरा तुमच्या योग्यतेला बी समजून घ्या की कारण कसं असतं माहिती का चार रुपये जर आपल्याकडे असलं का नाही तर कोणच उपाशी मारणार नाही पोटाला तुम्हाला सांगते आणि उपाशी मरू बी शकत नाही कारण की पोटाला भूक लागले ना की दगड खावायचं का माती खावायचं असं होतं भाव बहिणी हो तर आताची जी परिस्थिती आहे हे समजून घ्या तुम्ही आणि कारण की माझ्याकडे जर पैसा पाणी असताना तर मी कधीच उपाशी राहिलो पण नसतो तुमच्या माहितीसाठी सांगते कारण की अगं बिगर खाता पिता माझा ढेकर आलेला आहे अजून चहा सुद्धा का मी पेलेले काय तुम्हाला सांगायचं मी चहा सुद्धा पेत नाही माहिती का तर आता अजून काही रेशन ही आलेलं नाही आपलं त्यामुळं तर बघू आता थोडंसं ऍडजस्ट करणार आहे मी आणि ते कसं असतं माहिती का जी करताना त्याच महाग लागतात सगळं आखी जगदुनिया बी त्याच महाग लागते आता मी फास घेऊन मरू का फास घेऊ का आता सगळ्यांसाठी सगळ्यांसमोर सांगा तुम्ही मला हां काय काय करू मी काय काय करणार काय काय करणार सांगा तुम्ही मला योगी अशी करा नाही योगी तशी करा नाही योगी नाही हे केलं पाहिजे आणि योगी नाही ती केलं पाहिजे काय योगी नाही केलं पाहिजे सांगा तुम्ही मला आता योगी तर व्हायचं एवढा प्रयत्न तर करते आता योगीनं काय मन करायचं तरी करणारच आहे आता योगी अजून मी काहीतरी बघते तर तो का त्या तिथं आई बसलेला आहे तर तुम्ही आईलाच विचारा तो का इथं आहे बस विचारा मला असं वाटायला आहे सकाळी सांगायची मी तसं सांगितलं की आपल्या घरात काहीच नाही असं सांगायला मला असं वाटते नाही सांगितलं अगं पण बरेच भाऊ बहीण मला चुकीची आता आपल्या घरात तांदूळ नाही आपल्या घरात असं द्यावं म्हणण्याचं पीठ सुद्धा नाही जीवाला लाजली ती सकाळ सकाळ म्हणून नाही सांगितलं बरं आता मी तर काय करणार कुठं तुम्हाला एवढा प्रयत्न करते ना हो करते ना आणि माझ्या दवाखान्याला पैसे घराला म्हणते एवढं त्याला काय बोलणार बरं आता सध्याची परिस्थिती परत हा माझा हात अवघडला आहे हातात घेते मोबाईल धरला आता इकडच्या मोबाईलमध्ये आता बोल आता सगळं जर बघायचं म्हणलं भावा बहिणीनं योगीनं तर मग आता योगीला शेवटी पर्याय एकच उरतो या अगं हे आता आपल्या घरातलं झालं पण आता बऱ्याच भाऊ बहिणीचं म्हणणं आहे की यांना वाटलं असं की योगी त्याने असं दबा करून देणार पण आता जर बरं आता असं नाही की असा विषय नाही की नाही बघू आपण काहीतरी करणार
anarapon bahwa ini no arai lebih saya taraju bahwa los nak mantel ki raju bahwa ya desa naik ka maji dia ya deal kan ai raju bahwa kadet naik tarata raju bahwa jadi parasiti tis hai ada kai tu malah parasiti sangai ji ada tu malah wat sekarang karena saya itu tu malah kai wat nar ki video sati kuat buat tadi sang buti merah tadi baru pernah kan ai tar tu bi pinki lai cerama pinki nak saya adjust kel ti pinki tu malah sangat tarata raju bahwa jadi parasiti bicara tarata bahwa bahin mantel ka malah saya lagi mar teti bahin lah dah takkan tahi ti segali आणि काम करायचं आहे ना गोळा उठलाय का मर यायचं असं आमची भाऊ बहीण म्हणतेली पण मी तर विचारलं होतं आणि आता आईला तर काय लगले की नाही बरं का कामाला लावू शकत कारण की तुझी परिस्थिती नाहीच कामाला जायची आणि राजू भाऊ सुद्धा गेला होता कामाला पण काय त्याचं झालं तुम्ही कुत्रा हाणते का तर आता पिंकीन आहे का नाही पिंकीनं काय करून पैसे घेतले पैसे केलं आणि आणलंय बघा तिनं काय आणलंय ते तुम्हाला सांगल पिंकी जे खरी परिस्थिती आहे रिअल लाईफ काय केलं तू तांदूळ कसा आणलं कसा भात शिजवला ते सांग काय सांग परत लई गरीबी सांगितली गरीब नाही भगवंताने रिअल आहे काय केलं मी आलो होतो मग घरवाला दादा मग काय केलं त्यांना होतं ते घरातलं पगार इकलं आणि त्यांनी पगार 90 रुपये दिलं त्यातलं पैशाचं मी तांदूळ आणलं काही आता बरेच भाऊ बहीण काय म्हणतात तर भाऊ बहिणीनं आता कायमची कंटिन्यू भांडण चालू ठेवायचे का सांगा बरं तुम्ही कुठेतरी मिटावत घ्यायचं वाटभर तो का तिकडे राजू भाऊ राणी भाऊ का आता कामाचं बघायला गेला होता त्याला मी तुम्ही विचारा खोटं बळ आम्ही हो का भंगार इकलं पिंकी ना आणि त्याचा तांदूळ आणलेला आहे आता भात शिजवलाय खाऊ एक एक गास दिला तर दिसेल का तू दिसेल का भात आता टाकून दिलो आहे तुम्हाला नाही का दिली इकडे या टाकली आहे इकडे या तू तांदूळ करू मस्त मसाले भात केलाय बटाटा पिठाला तांदूळ आय आय भाऊ बहीण येऊ केला काय म्हणतात बघ आता येऊ की जी परिस्थिती अशी झाली भाऊ बहिणींनो आता आमचा गॅस बी संपलाय अगं ते गॅस तिकडेच राहू दे 1000 रुपयाला झालाय पण ह्याला नाही ह्याला पैसा असतो तर आणलं असतं की गॅस भरून नाही आता काय करता नाही काय घरात काय नाही म्हणजे सध्या म्हणजे असं नाही की घरात आपले येणार नाही किंवा आणणारच नाही फक्त थोडासा टाइम द्या तुम्हाला बेत बघायला भेटणार आहे चांगलं चांगलं फक्त थोडासा टाइम द्या तुमच्या योग्यतेला भाऊ बहिणीनो आणि कसं असतं माहिती का तुमच्या योग्यतेला खरंच चुकीचं तुम्ही समजू नका कारण की माझ्याच्यानं होता होईल एवढा प्रयत्न तर मी करते खरंच मी करते आणि मग असं मला वाटतं की मी एवढं करून पण मला कसं काय नाव ठेवते ते बरोबर आहे का मग कुणाला पण राग येणार व येईल का नाही आय तूच सांग तुझी आई पण आज आणलं कारण की आज काय भाऊ बहिणीनं मला ही सांगावं सांगायला आणलं म्हणून सांगते मी आणि आज आम्ही दादा गेलो तर आज आम्ही दादा तिथं कामाला गेल्या का तिथली ती माणसं लय चांगले म्हणजे ही पोरं पोरं तशीच नाही कामाला चांगले उपाशी ठेवणार नाही ती बरं का सगळे आपले पण होईल तुमच्या आशीर्वादाने चांगलं भाऊ बहिणी हो आपल्या घरी येईल बघा चाललंय आपलं राजू भाऊ बी चालू आहे बाजार हे आणायचं आता माझं बी काहीतरी मी डोकं चलवती आणि आणते उलीस काहीतरी काही ना काहीतरी त्याच्या मित्राने मंडळी खाली बसली तर राहायला कुठं दुसरा आहे मला म्हणजे जाटा बाकी होऊन या तरी पण आली नाही ना डबा आली लागतात खूप म्हणतात मला म्हणतात राहील डबा करून एवढं ती करून म्हणतात तुझ्यासाठी ती राहिली घरी निघून डबा काय करून तू काम करायचा आणि ती खडी उचलायची सिमेंट करायचं आपण नवीन डबा नाही काय करू तरी पण ते डबा नाही तसा आम्ही तर आहे का तुमच्या आशीर्वादानं दोन कास्ट खायला भेटणार तुमच्या आशीर्वादानं उपाशी परत मारणार नाही भाऊ आणि त्यांनी पण गरम गरम पाकतात गरम थांबा दिलाय बघा
तुमच्या आशीर्वादाने सगळं चांगलं होणार आहे भाऊ बहिणीने उपाशी नाही मारणार फक्त एवढंच की तुम्हाला असं वाटतं की योगीनं आव्याला डबा का बनवून दिला नाही का मदत करू लागत नाही आयला पण आता जर असल तर करणार नसल्या काय करणार आहे सांगा तुम्ही मला काय करणार मी शेवटी आणि बघा घरात फक्त शेवाळ्या आहे ती शिवत होती तर त्याला तसं गोड आवडत नाही मग सांगा काय करणार शिजवणार आम्ही खाणार पण या खायला बाबा बहिणी हो तुमच्या योग्यता जायला काय चुकीचं ठरवू नका वय नुसती भाऊ बहीण माझ्यात नुसती बोलती काय करते आता काय तुम्हाला कसं नुसतं बोलायचं वेगळं गोष्ट आली पण बोलून करायचं गेले अवघड गोष्ट आली माहितीये का तर चला जर काय चुकलं असं तुमच्या योग्यता तरी माफी मागते बरं का मी काय मग मी पण तीच म्हणते आता भाऊ बहिणीला असं वाटत कि मी आणत नाही करत नाही असं कोण उपाशी राहणार काय उरलं ना आपल्याला भरपूर पैसा गांडावला आणि काय करणार मी तर काय करणार तुम्ही सांगा मी काय करणार आहे मी आता माझं दवाखाना बघा हे माझं थायरॉइड नाही का नाही काय काय माणसांना खोट वाटत की थायरॉइड काय मला थायरॉइडनं एवढा त्रास होतो भाऊ बहिणी माझा चेहरा बघा पूर्ण सुजलेला असतो सगळा सुजलाय माझा चेहरा तर मी माझं बघा नाही माहिती पण असं वाटतं की पाच रुपयाची काय तुला माहिती आहे पाच रुपयाची किंमत लिहिली आहे का फक्त एवढंच की महागाईच्या गोळ्या आहेत या आणि त्यात आपली आई चांगली झाली आपल्याला बस झालं एवढंच पाहिजे आपल्याला काय पाहिजे तेव्हा चला मग आता ले नाही मोठा व्हिडिओ काढत म्हणजे मोठा तर झालाच आहे पण मोबाईल धरून हातात लय दुखतो हात माझा त्यामुळे लय असं वाटतं हात हे नुसता गळवटून येतो भावा बहिणीनं मोबाईल धरून धरून पण काय आहे आपलं दोन पैशाचं मोठा पाण्यात चला मग बाय बाय भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये तेव्हा सगळ्यांनी आपापली काळजी घ्या आणि तुमची योग्य तर आहे होता होईल तर एवढा प्रयत्न करत आहे भावा बहिणीनो खरंच करत आहे मनापासून करत आहे मी पण आता काय गोष्टी काय अडचणी माझ्या पण असतील आणि जिथं माझा इलाजच नाही तिथं मी तर काय करणार सांगा तुम्ही मला काय करू मी तर चला मग तुला बाय